नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी किंवा जेवढे काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी महत्वाचे असणारे तीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न आलेले आहेत पहा हे वारंवार आणि आपल्याला रिपीट रिपीट विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पाहिला आहे नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट सोबतच होऊन जाईल तर सांगायचं आहे की नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार गंधर्व लक्षात ठेवायचे कधी कधी आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की बाल गंधर्व यांचं खरं नाव काय आहे नारायण श्रीपाद राजहंस किंवा कधी कधी असं विचारलं जातं की नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातात पहा तर बाल गंधर्व या नावाने पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे छप्पनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सत्याऐंशी नुसार आपल्याला सांगायचं आहे की ऑप्शन मधलं कोणतं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे मित्रांनो पहा काय आहे छप्पनव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे सत्याऐंशी नुसार गोवा हे राज्य म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे पर्याय क्रमांक चार आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा दोन हजार एकोणवीसच्या सोलापूर पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता पहा सोलापूर सोलापूर भरतीसाठी हा प्रश्न आलेला होता प्रश्न तिसरा आहे पहा शत्रूला सामील न झालेला या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे की त्याला काय म्हटलं जातं कालच मित्रांनो आपण शब्दसमूह देखील घेतलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला महत्वाचा हा देखील प्रश्न आहे पहा शत्रूला सामील न झालेला त्याला म्हणतो पहा आपण एकनिष्ठ म्हणजे एकाकडून असणारा त्याला म्हणतो आपण एकनिष्ठ आणि शत्रूला सामील झालेला ते जर असतं तर त्याला आपण फितूर म्हटलो असतो देशप्रेमी म्हणजे काय की देशाबद्दल अतिप्रेम असणारा पहा देशाबद्दल असणारं प्रेम त्याला अति देशप्रेमी असं म्हणतात एकनिष्ठ म्हणजे शत्रूला सामील न झालेला आणि फितूर म्हणजे शत्रूसोबत सामील झालेला पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न चौथा आहे माऊंट एव्हरेस्ट शिखर पादांकृत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर माउंट एव्हरेस्ट शिखर पादांकृत म्हणजे सर करणारी सर्वात पहिली महिला जी की अपंग आहे ती कोण आहे भारतातील आपल्या उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर अरुणिमा सिन्हा या ज्या आहेत पहा या अशा पहिल्या भारतीय महिला अपंग महिला आहेत की त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर जे आहे हे सर केलेलं आहे पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोण भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला तीन वेळा दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर पहा खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की, की भारतीय वंशाची महिला आहे की त्या सध्या अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपदावरती कार्यरत आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कमला हॅरिस ह्या ज्या आहेत या सध्याच्या अमेरिकेच्या म्हणजे यु एस एच्या उपराष्ट्रपती आहेत पहा उपराष्ट्र उपराष्ट्राध्यक्ष आहेत पर्याय दोन कमला हॅरिस प्रश्न सहावा आहे तालिबान राजवट येण्याच्या वेळी डॅश हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परांगत पहा पराग किंवा पळाले होते मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी तर आताच पहा नुकतंच गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अफगाणिस्तानवर तालिबानांचं राज्य सुरू झालं आहे तर त्यावेळी पहा तालिबान राजवट येण्याच्या वेळी जे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती होते ते कोण होते जे देश होते, की देश सोडून पळवून गेलेले आहेत मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मोहम्मद अशरफ घनी हे जे आहेत पहा हे अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती होते अफगाणिस्तान किंवा अफगाण आणि ते जे आहेत पहा ज्यावेळी तालिबान राजवट त्यांच्यावर येण्याचा काळ होता त्यावेळी ते देश सोडून पळाले होते प्रश्न सातवा आहे कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे मित्रांनो यावरती महत्वाचे प्रश्न आपल्याला यावर्षी किंवा येत्या दोन ते तीन वर्षे कंटिन्यू विचारले जाऊ शकतात कारण कोरोना हा जो टॉपिक आहे पहा हा महत्वाचा टॉपिक आहे तर कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आर्यन ए या घटकापासून कोरोना व्हायरस जो आहे हा तयार झालेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न आठवा आहे मुंबई ब्रिटिशांना पहा मुंबई ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणाकडून आंधन मिळाली होती मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा मुंबई जी आहे ही ब्रिटिशांना खालीलपैकी कोणाकडून आंधन मिळालेली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पोर्तुगीजांकडून मुंबई जी आहे ही ब्रिटिशांना पहा आंदन मिळालेली आहे कोणाला ब्रिटिशांना कोणाकडून पोर्तुगीजांकडून पर्याय एक उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी कन्फ्यूज होतात आपले विद्यार्थी पहा तर महात्मा गांधींच्या आईचे नाव याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर पुतलीबाई हे जे आहे हे महात्मा गांधीजींच्या आईचं नाव होतं आणि जे कस्तुरबा गांधी आहे हे त्यांच्या पत्नीचं नाव होतं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे टू जी थ्री जी फोर जी या ठिकाणी पहा जी म्हणजे काय आहे सध्या आपण जे पाहतो पहा टू जी थ्री जी आणि फोर जी तर यामधील हे जी जे आहे या जीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे म्हणजे कॉमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर जी म्हणजे पहा जनरेशन या ठिकाणी जनरेशन असा त्याचा अर्थ होता आहे पहा पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पोलीस विभागावर हा प्रश्न दरवर्षी आपल्या जवळपास विचारला जातो पहा ज्यावेळी एखाद्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी एखाद्याकडून लाच घेताना पकडला जातो त्यावेळेस पोलिसांचा असं कोणतं डिपार्टमेंट असतं की त्यावरती कार्यवाही करतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर एसीबी लक्षात ठेवा ए सी बी हे जे डिपार्टमेंट आहे हे लाच घेणाऱ्यांना पकडण्याचं काम करतं किंवा त्याच्यावर कारवाई करतं एसीबी म्हणजे काय अँटी करप्शन ब्युरो पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न बारा आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो पहा वयाची पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले किंवा पंच्याहत्तर वर्ष जर कंप्लीट झाले तर कोणता महोत्सव साजरा करतात याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अमृत महोत्सव हा जो आहे हा पंचाहत्तर वर्ष वयाची पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा करण्यात येतो पर्याय एक योग्य उत्तर आहे अमृत महोत्सव प्रश्न क्रमांक तेरा आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मित्रांनो हा प्रश्न जो आहे पहा हा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या करंट अफेअर्सवरील प्रश्न आहे तर लक्षात घ्यायचा आहे की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर गुलाब या चक्रीवादळाच्या या वादळामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता पर्याय दोन गुलाब चक्रीवादळ प्रश्न चौदा आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सिक्कीम हे जे राज्य आहे पहा मित्रांनो सिक्कीम राज्य आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या ठिकाणी संपूर्ण सेंद्रिय शेती केली जाते पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे पंधरावी जी ट्वेंटी देशांची शिखर परिषद दोन हजार वीस साली कोणत्या ठिकाणी पार पडली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर रिया रियाद या ठिकाणी पहा कितवी पंधरावी जी ट्वेंटी परिषद जी आहे दोन हजार वीस मधील ती पार पडलेली होती रियाद मध्ये पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा आहे संपूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस कोणती आहे पहा संपूर्णपणे म्हणजे पूर्णपणे भारताने तयार केलेली कोरोनावरची लस किंवा वॅक्सिन कोणती आहे मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कोवैक्सिन ही जी आहे ही संपूर्णपणे भारतामध्ये तयार झालेली कोरोनावरची लस आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे हिरड्या सुजून दातामधून रक्त येण्याचे लक्षण हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर स्कर्वी रोगाचं लक्षण आहे मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आला होता दोन हजार एकवीस साली तर हिरड्या सुजून दातामधून रक्त येण्याचं हे जे लक्षण आहे हे स्कर्वी या आजाराचं आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्के आढळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आढळल्या जातात पर्याय तीन योग्य उत्तर आहे सातारा प्रश्न एकोणवीस आहे समजण्यास कठीण या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे कालच आपण मित्रांनो शब्द घेतलेले आहेत तर त्यासाठी हे प्रश्न आहे पहा समजण्यासाठी कठीण याच्यासाठी एक शब्द कोणता असणार आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अनाकलनीय पहा म्हणजे आकलनाच्या बाहेर असणार अनाकलनीय त्यालाच आपण म्हणतो समजण्यासाठी कठीण किंवा अवघड पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न वीस आहे भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे आठ ऑगस्ट दोन हजार दोन हजार एकोणीस रोजी बंद केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर समजोदा एक्सप्रेस ही जी रेल्वे आहे पहा कधी आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी बंद केली आहे आणि ही जी रेल्वे आहे भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी रेल्वे होती पर्याय तीन प्रश्न एकवीस आहे भारतातील सर्वात प्रथम महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती पहा आपल्याला भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे याचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मद्रास म्हणजेच पहा सध्याचं चेन्नई जुनं मद्रास सध्याचं चेन्नई या ठिकाणी भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका जी आहे ही स्थापन झालेली होती पर्याय एक मद्रास प्रश्न बावीस आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे बहात्तर साली लक्षात ठेवा एकोणीसशे बहात्तर या वर्षी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे पहा त्या लिंकवरती जाऊन एक व्हिडिओ आहे या ठिकाणी जेवढे काही आपले विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या स्थापना पूर्णपणे आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत पर्याय तीन या उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे प्रश्न तेवीस आहे दुहेरी राज्यव्यवस्था हा जुलमी प्रकार खालीलपैकी कोणी सुरू केला होता पहा कोणता दुहेरी राज्यव्यवस्था याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट क्लाईव्ह हा जो इंग्रजी अधिकारी होता पहा किंवा इंग्रज अधिकारी होता या अधिकाऱ्याने दुहेरी राज्यव्यवस्था हा जो एक जुलमी प्रकार होता पहा तो सुरू केलेला होता कोणी रॉबर्ट क्लाईव्हने पर्याय दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न असे विचारले जातात पहा तर पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते पहा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पहा यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो तर याचा जो जिल्हा आहे तो आहे पहा अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी प्रश्न आहे कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर याची उंची आपल्याला विचारली आहे आणि याची उंची आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर म्हणजे सोळाशे सेहेचाळीस मीटर एवढी कळसुबाईची उंची आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न पंचवीस आहे गावाची लोकसंख्या सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त असल्यास ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असावी लागते मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर आपल्या राज्यामध्ये पहा कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा ग्राम प पंचायत सदस्य असतात लक्षात ठेवायचे तर त्या ठिकाणी ज्या गावची लोकसंख्या सात हजार पाचशे एकपेक्षा पेक्षा जास्त असते त्या गावामध्ये किती ग्रामपंचायत सदस्य असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर सतरा सदस्य लक्षात ठेवायचे जर लोकसंख्या सात हजारपेक्षा जर जास्त असेल पहा यापेक्षा जास्त तर किती सतरा सदस्य असतात प्रश्न सव्वीस आहे लॉर्ड कॅनिंग याने मुंबई कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली केली आहे पहा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दो पर दोन तर अठराशे एकसष्ट साली लॉर्ड कॅनिंगेने मुंबई कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे अठराशे एकसष्ट पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न सत्तावीस आहे वेदांकडे परत चला ही शिकवण खालीलपैकी कोणत्या समाजाने दिली आहे पहा वेदाकडे परत चला ही शिकवण कोणत्या समाजाची आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आर्य समाजाची शिकवण आहे पहा वेदाकडे परत चला म्हणजेच वेदांकडे परत चला ही शिकवण आर्य समाजाची आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीस आहे दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा सांत्वन करणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर सांत्वन करणे म्हणजे दिलासा देणे पर्याय तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आपण हा जो प्रश्न आहे पहा हा पोलमध्ये देखील घेतला होता टेलिग्रामवरती या प्रश्नाचं जवळपास पंचवीस टक्के लोकांनी उत्तर चुकीचं दिलेलं आहे तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे हा दरवर्षी पर्याय दोन पणजी या शहरामध्ये संपन्न होतो म्हणजे केला जातो पर्याय दोन पणजी पणजी हे जे आहे पहा गोवा राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तीस आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये डॅश याने वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लॉर्ड रिपन याने अठराशे ब्याऐंशी साली वर्नाक्युलर जो प्रेस ऍक्ट आहे तो रद्द केला आणि पुन्हा जे काही आपले वृत्तपत्र आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला एक वर्षी असा विचारणा विचारला होता पहा वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कोणी रद्द केला होता लॉर्ड रिपनने रद्द केले आहे कधी अठराशे ब्याऐंशी मध्ये पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पहा आपले तीस जनरल नॉलेजचे प्रश्न या तीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून मित्रांनो नक्की सांगायचं आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डेली पीडीएफ नोट्स तसेच ज्या काही करंट अफेअर्स नोट आहेत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये